मधुरा ताई खूप स्ट्रिक्ट आहात ना तुम्ही. म्हणजे असलंच पाहिजे स्ट्रिक्ट, म्हणजे कशी शिस्त राहते सगळ्यांना घरात, नाही का? पण आता बघ ना, मनूला सासुरवास, मीराताईला सासुरवास आणि नणंदवास. पनी चला येते, तुमचं चालू द्या, लग्नात भेटूच, भेटूया. कडूस ना तुझी सासू. अश्विनी, वाई पण असून मनूवर सारा गेलेला नाही त्यांचा. असू दे, काही जणांना जास्त वेळ लागतो, काही जणांना कमी वेळ लागतो. आता यांचं लग्न ऍक्सेप्ट केलं ना त्यांनी, हळूहळू होईल सगळं नॉर्मल. आत्ता नको ना हा विषय. आई चला आपण आता हळद लावूया. आदिराजचा फोन आहे. व्हिडिओ कॉल. हाय मितू, ऐक ना, मीरा कुठे, झाली हळद? करमते वाटत. चालली आहे. बर ऐक ना, आम्ही ना सध्या खूप कामात आहोत, नंतर बोलते मी. ऐक ना, ऐक ना, ऐक ना, मला मीराला बघायचंय. हो का? प्लीज प्लीज प्लीज. मला काय मिळेल? अच्छा, तुझ्यासाठी. हा, मी ना देवाकडे प्रार्थना करीन कि तुझी सगळी काम अशापासून धडपडता पूर्ण होत. नाही नाही नाही, अरे नाही, हळद लावल्यानंतर नसतं भेटायचं. ओके ओके, डन. बघितलं? एवढ्या प्रार्थनेमध्ये एवढंच मिळू शकत. मी तुला पार्टी देतो, किंवा तू जे रोज डब्यात आणतेस ना त्याचं कौतुक करत चवी चवीने खाईल. प्लीज मला मीराशी बोलू दे ना, प्लीज. ओके ठीक आहे, चल. अरे बोल. अरे ऐक ना, माझी हळद लागली ना तुला, तुझी उष्टी हळद पाठव ना. Thank you.
अहो अधिराज 24 तास तरी थांबा ना आता. लगेच व्हिडिओ कॉल केला. अहो आता मीरा ते तुमच्याचकडे येणार आहे कायमची. मग दिवसभर बघत बसा तिच्याकडे. आता बाय 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 बाय. बरसात आहे या घरातला आजचा माझा शेवटचा दिवस. वेगळंच वाटतंय काहीतरी. जाम मिस करणार आहे मी घराला. आपल्या घराचा असा एक वेगळा गंध असतो ना. घरातल्या प्रत्येक खोलीचं टेम्परेचर सुद्धा पाठ असतं आपल्याला. संध्याकाळी बाल्कनी उघडली आणि मागची खिडकी उघडली की वाऱ्याची झुळूक येणार सगळं माहित असतं आपल्याला घराचं. ह्या खोलीत किती वर्ष राहते मी. तुझ्या जन्माच्या आधीपासून राहते मी इथे. ह्या खोलीतला होत जाणारा बदल सुद्धा अगदी मला हवा तसा बाबांनी करून घेतलाय पहिल्यापासून. म्हणून तुला आठवतंय आपल्या खोलीचा रंग आधी वेगळाच होता आणि तू अशी खालपासनं तुला झेपेल तितक्या उंचीपर्यंत सगळी चित्र काढली होती. आई ओरडायची पण मला जाम गंमत वाटायची. आणि बाल्कनी किती रात्री गप्पा मारत बसलोय आपण इथे कॉफी पीत पीत. आयुष्य गेलं यार या घरात. सगळं अचानक सोडून जायचं. कस वाटेल ना म्हणून. कस वाटत ग तुलाही असंच वाटलं होतं का. तुला वेगळं काही वाटलं होतं. हो वाटलं ना. म्हणजे इथे जसं वाटतं ना ताई तसं सासरी नाही वाटत. म्हणजे या घरात जो कम्फर्ट आहे ना ह्या बेड उषा ही आपली खोली या सगळ्याची सवय दुसऱ्या ठिकाणी व्हायला थोडासा वेळ जातोच ना. पण तरी मला एका गोष्टीचा इतका आनंद आहे की तू जेव्हा तिथे येशील ना तेव्हा मी तिथेच असेल. त्यामुळे आपल्या दोघींना फार वेगळं नाही वाटणार तिथे. पण तरी एक धाकधूक आहेच. नवीन घर नवीन माणसं नवीन नाती सगळ्यांशी जुळवून घ्यायचंय मला. घेशील ग ताई खरंच घेशील. तू ना तिथे खूप इझिली ऍडजस्ट होशील खरंच. मलाच थोडासा वेळ लागतो. कधी कधी खरंच खूप एकटं वाटत तेव्हा तुमच्या सगळ्यांची खूप जास्त आठवण येते. बाबा आई सौरभ दादा तू मी तुम्हा सगळ्यांना खरंच खूप मिस करते. पण मग तेव्हा मल्हार असतो. मल्हार मला खूप जास्त सांभाळून घेतो. त्यावेळी मला काय हवं नको ते बघतो. माझी खरंच खूप काळजी घेतो. आई जेव्हा आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्या बरोबर असते ना तेव्हा नवीन जागी सेटल होणं खूप सोपं जात. हॅलो. ए काय करतेस. तुझ्या बरोबरच आयुष्य कसं असेल याचा विचार करते. मिस करते तुला.
येऊन भेट मला. येणारच आहे उद्या. नाही आत्ता येऊन भेट. चल. अगं खरंच? अगं मी तुला साता समुद्रापलीकडे नाही बोलवत आहे, तुझ्या घराबाहेर उभा आहे मी. ये बाहेर. तू खरं बोलतोयस? खाली आलायस तू? खोटं वाटत असेल तर येऊन बघ. आत्ता कशी येऊ मी? आत्ता नाही येऊ शकणार. हे बघ मीरा, मला तुला लग्नाच्या आधी एकदा एकटीला भेटायच आहे. तू जोपर्यंत मला भेटत नाहीस तोपर्यंत मी इथून जाणार नाही. अरे पण मला येऊन भेट, मी फोन ठेवतोय. हा मुलगा आत्ताच ऐकत नाहीये माझा. कोण? आदी मामा? का काय झालं? खाली येऊन थांबलाय, भेटायला बोलवतोय खाली. अग आत्ता? अरे पण असं असतं ना, ते हळद लागल्यावर मुलगी घराबाहेर जात नाही, अपशगुन वगैरे असतो, असे काही रिच्युअल्स असतात ना. हो पण भेटल्याशिवाय हा जाणार नाही ना. बरं ठीक आहे, मग जा खाली. इथे खालीच आलाय ना तो. मग चल. नाही पण मग ते अपशकून आई ते सगळं. ज्या रीती आपल्या माणसांना आपल्यापासून दूर ढकलतात त्या रीती कशाला पाळायच्या? आणि तू अशी ऍटसच घरा बाहेर बाहेर जात नाहीयेस ना, अशी खाली जातीयस घराच्या, मग काय प्रॉब्लेम आहे? आत्ता जा, नाही तर जिजू रागवती ना. काही एक प्रॉब्लेम आहे ते परत तोच प्रश्न आहे. मी त्याला हाक काय मारू? आदी मामा, भाऊजी, मी जिजू, कि मी तुला मामी म्हणू? काहीही म्हण, पण चल आता लवकर, तो खाली थांबलाय. काय सगळं? खूपदा ऐकलंय मी, मी रोमॅन्टिक नाहीये, म्हणून म्हटलं आज जरा प्रयत्न करून बघूया, जमताय का? मीरा, मी माझ्या स्वप्नात नेहमी बघत आलोय, तू अशी फुलांच्या पायघड्यांवरनं माझ्या दिशेने चालत येतेस आणि येऊन मला एक छान घट्ट मिठी मारतेस. अर्ध स्वप्न तर पूर्ण झालं, आता उरलेलं आपण. माझ्या घराबाहेर उभे हो. हळदीची रात्र आहे. मी जर आत्ता तुला इथे मिठी मारली ना, तर आत्ताही माझी आई बाहेर येईल आणि मला ओरडेल. मग मी माझ्या सासूबाईंना ओरडे ना, की माझ्या बायकोला का ओरडलात? बायको म्हणजे बायकोच होणार आहेस ना माझी? हो पण ऐकायला गंमत वाटली मला. गंमतच असे. बघू मेहंदी. आधी आधी हात सोड, कोणतरी बाहेर येईल. मोनू पण आता आत गेली. आधी लहान होत का आपण? तरुण झालो होता. मला ना मेहंदीचा वास खूप आवडतो. मग आधी नको नको, मला ना मला तळहाताला गुदगुले होतात खूप. नको आधी नको प्लीज, कोणीतरी खरंच येईल आणि बघेल. हे बघ, तू जर आता ओरडलीस ना तर मग नक्की कोणीतरी ऐकेल. नाही पण मग आता तू ठरव, मोठ्यांना बोलायचंय, ओरडायचंय. मीरा, आपण आपल्या आयुष्यातली खूप वर्ष एकमेकांच्या आठवणीत घालवली, वाया घालवला एक खूप काळ,
पण आता मला तो प्रत्येक क्षण जगायचा. जो वेळ वाया घालवलाय ना आपण, तो मला परत भरून काढायचाय. मीरा, मला तुझ्यावर खूप खूप प्रेम करायचंय. मी वाट बघतोय तू पूर्णपणे माझी कधी होतेस याची. अश्विनी का मैसेज कर दिया था. फारच गुलूगुलू करताय ते दोघं, पण फक्त आजची रात्र, उद्या बघतोच. नाही भर मंडपात मीरा आणि आदिराजचं लग्न मोडलं ना तर नावाचा निखिल नाही.